जनगणनेच्या नावाखाली लूट केल्याची धक्कादायक घटना दिवसाढवळ्या घडली आहे. अमरावती शहरातील राठीनगर परिसरात ही घटना घडली आहे. चोरट्यांनी नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी डल्ला मारला. अडसुळे यांच्या पत्नी दुपारच्या सुमारात घरात एकट्या होत्या. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. आम्ही जनगणनेचं काम करायला आलो आहोत, आधार कार्ड दाखवा असं सांगून त्यांनी घरात शिरकाव केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून महिलेला बांधून ठेवलं व घरातील दागिने व रोख रक्कम असा 5 लाखांचा ऐवज लुटून नेला. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत. दरम्यान चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधला असल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेणं कठीण होऊन बसलंय. सर्व्हे करायला कोणीही अशा प्रकारे आल्यास घरात खिऊ नये, त्यांना बाहेरूनच माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय. आज रोजी राठीनगर गल्ली नंबर 1 हंतोडकर हॉस्पिटलच्या मागे एक महिला एकता मंच गार्डनच्या समोर सौ जयश्री प्रशांत अडसुळे या रहिवासी होत्या. त्या घरात एकट्या असताना वरच्या माळ्यावरती दोन इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितले की ते जनगणना करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना घरच्या सदस्यांची माहिती हवी आहे, तसेच आधार कार्ड वगैरे आणायला सांगितले. ती महिला आतमध्ये गेली असता त्यांनी घरामध्ये प्रवेश केला, बाहेरच्याकडे लावून घेतली आणि त्या महिलेला महिलेशी झटापट करून चाकूचा धाक दाखवून तिच्या हातातील 2 सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र तसेच घरातील पर्समधील रोख रक्कम असा 5 लाखाचा ऐवज, 5,03,000 ऐवज ते घेऊन गेले आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 2 अनोळखी इसमाविरुद्ध त्यांच्याकरिता शोधाकरिता 4 टीम रवाना करण्यात आलेली आहे. विविध टेक्निकल तपास आणि इतर तपासाच्या माध्यमातून त्याचा शोध घेणे सुरू आहे. सध्या मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे, तसेच जनगणनेचे आरक्षणाकरचे कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये, बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा आणि त्यांच्या समक्ष माहिती द्या. एकटे घरात बोलवणे, पाणी पाजणे वगैरे अशा घटनेतून ज्या अशा अपप्रवृत्तीचे लोक आहे याचा फायदा उचलू शकतात आणि अशा गंभीर स्वरूपाच्या घटना घडू शकतात. तरी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी निश्चितच या संदर्भात सतर्कता बाळगावी. काय घटना घडली तेवढं सांगा. ते आले आणि मला जनगणनेसाठी विचारलं. आम्ही जनगणनेसाठी आलो म्हणे आणि मला सगळ्यांचे नावे विचारली. मग मी सगळ्यांचे नावं सांगितले आणि आधार कार्डचा नंबर विचारला. तो आधार कार्डचा नंबर दिला आणि मग एकदम मला पाणी मागितलं. पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला आणि मला खाली पाडलं आणि आवाज नको करू म्हणे आणि जे काही आहे तुझ्याजवळ ते दे म्हणे सगळं. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, ओरडू नको म्हणे मला. ठीक आहे म्हटलं, मला मारू नका, तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा वाटल्यास म्हटलं. मग त्यांनी जे होतं ते सगळं सोनं वगैरे नेलं माझ्या हातातलं, गळ्यातलं आणि काही कॅश होती 10,000 ती कॅश नेली आणि पिस्तूल काढली होती, पिस्तूल दाखवली मला आणि मला ग्रिलला इथे बांधून ठेवलं. सोनं किती होतं एकूण? 81 ग्राम सोनं होतं. किती जण होते? 2 जण होते. नाव आपलं पूर्ण? जयश्री प्रशांत अडसुळे.